अभिनेत्री कंगनाचं कार्यालय पालिकेनं बेकायदेशीर बांधकाम केल्यानं तोडलं होतं आणि त्यानंतर कंगनानं मुंबई महापालिकेविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली। या प्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी मुंबई महापालिकेनं आतापर्यंत तब्बल 82 लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती पालिकेनं माहिती अधिकारात दिली आहे आणि या प्रकरणी आरटीआय कार्यकर्ते शरद यादव यांनी माहिती मागितली होती। याबाबत माहिती देताना या प्रकरणी पालिकेची बाजू ही उच्च न्यायालयात मांडण्यासाठी अस्पी चिनॉय यांची वकील म्हणून नियुक्ती केली। त्यांना पालिकेनं आज ताब्यात 82,50,000 रुपये फी म्हणून अदा केल्याची माहिती पालिकेच्या कायदा विभागाने दिली आहे। दरम्यान कोरोनाच्या संकट काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या मनपाकडून उधळपट्टी सुरू असल्याची टीका भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी केली आहे। तर याचिकाकर्ते शरद यादव यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। केवळ आणि केवळ राजकीय अहंकारापोटी कंगना रनौतच्या प्रकरणामध्ये मुंबईकरांचे 82,50,000 रुपये सीनियर ॲडव्होकेट अस्पी चिनॉय यांना मुंबई महानगरपालिकेला दिले। हे पैसे कुणाचे? तर सर्वसामान्य मुंबईकर जो प्रामाणिकपणे टॅक्स भरतो त्यांचे पैसे आहेत आणि ह्या पैशाची अशा प्रकारे उधळपट्टी करणं कितपत योग्य आहे।